व्यंकटेश मल्टीस्टेट प्रस्तुत मराठी वेब सिरीज सांडाळ चौकडी. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा, हळूच मर्द दडी सांडाळ चौकडी, सांडाळ चौकडी. जिए तो जिए कैसे है, केशवा माधवा तुझा ना गोडवा. सुदामराव, सरपंच व्हायचं स्वप्न साकार झालं तुमचं म्हणायचं. झालं ना, तात्याने उपोषण केलं आणि पहिला सरपंच घरकुलाच्या भानगडीत सापडला आणि आमचं स्वप्न साकार झालं. अभिनंदन. आभारी आभारी. या सरपंच झाल्याबद्दल अभिनंदन. आभारी आभारी. सरपंच झाल्याबद्दल अभिनंदन. चला चला, एक फोटो फोटो एक फोटो काढा. हा संजू व्यवस्थित काढ. हा दोन झाले. कसे पुरावा असतो. चला बसा. हे खुर्ची आणले. बसा संजू बसा. चला बसा बसा. तुम्ही या इकडे. चला बसा. बऱ्याच दिवसाची इच्छा होती आपल्या घरातला हक्काचा सरपंच व्हावा. बरोबर आहे, आपल्या हक्काचा माणूस आपणाला सरपंच म्हणून पाहिजे होता. जनता जनार्दनाची पुण्य आहे, तुम्ही आहे म्हणून मी तुमचं सगळ्यांचं प्रेम, त्याच्यामुळे मी सरपंच झालो. बाकी काय, सरपंच झालाय खरं, पण विधायक काम केली तर चांगलं चालेल. नाही तर तुम्हाला तर माहिती आहे चांड्याच्याकडे तात्याचं डोकं. मागचे दोन सरपंच कसे कामाला लावले तसं तुम्हाला लावायला वेळ लागणार ना त्यांना. हा ते बरोबर आहे, तात्याला डेंजर माणूस आहे, ते आपणाला काम केलीच पाहिजेत. तुम्ही आहे ना. आम्ही काय करणार आहे, त्यांच्या डोक्या पुढे नाही चालत कोणाचं. सगळा कार्यक्रम करूया व्यवस्थित, लोकांना सगळं भावल असंच काम करायचं आपल्याला. बाकी काय महत्वाचं. बरोबर. मी काय विधायक काम केलं पाहिजे सांगा बरं. सरपंच साहेब आता नुकत्याच शाळा भरल्या तर आपण गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ घेऊ की. नाही नाही सरपंच, 5-25 हजार खर्च होत्या. शाळेतल्या मुलांना वह्या पुस्तक दप्तर, मराठी शाळेतल्या मुलांना दप्तर, असं विधायक काम केलं म्हणजे माणसांना बी कसं रुजल्यासारखं वाटतं. जाऊ दे, पैसे काय पैसे पैसे करतो तुम्ही. नाही ठरलं, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करायचं ठरलं. चालतंय की, एकच नंबर काम आहे. आपला सत्कार करायचा ना, मग प्रमुख पाहुणे कोण बोलवायचा. आता तुम्हीच बघा ना, जेडपी सदस्य बोलवा एखादा. चालतंय, लावतो फोन त्यांना. लावा. नमस्कार साहेब. नमस्ते. नवनिर्वाचित सरपंच सुदामराव बोलतोय. आभारी आभारी आभारी. काय आहे माहिती का, आपण काय एक विधायक काम करायचं ठरवलंय. आपल्याला जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करायचा आहे. हो 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 हो. काय असं शालेय साहित्य वगैरे वाटायचं, त्यासाठी तुम्ही व पाहिजे. येताय ना तुम्ही. शनिवारी तर कार्यक्रम आहे. बरं 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 बरं. चालते चालते. ओके. काय म्हणले. येतो म्हणले. आपल्या शब्दाच्या बाहेर नाही. आता एक काम करा तुम्ही संजू शेठ, बारामतीला जायचं. जे काही विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य ते तुम्ही सगळं घेऊन यायचं. जबाबदारी माझी. तुम्ही काय करायचं,
सगळे शाळेतली व्यवस्था करायची, पै पाहुण्याच्या आगमनाची व्यवस्था करायची, बाकी काय नाही, सगळं व्यवस्थित होईल, लागा कामाला। रामभाऊ राग्या नाग्या सकाळ सकाळ आज माझ्याकडे आले, कधी येत नाही काहीतरी सांगा तात्या च्याला आणि पोह्याला तिथं तात्याच्या ऐकून घ्या की बातमी महत्वाची देतोच काय मी राग्या नाग्या म्हणजे म्हणजे आपल्या गावातली हे बीपी माझाच येत बीपीसी वर्ल्ड अगदी ठळक बातम्या असतात गावातल्या सगळ्या बातम्या खऱ्या होत नाहीत खबर काय म्हणले असं का नावालं की पाऊस दोन दिवसात येणार आहे झाला तरी पाऊस नाही नाही सुभाषराव ही बातमी 100% खरी नाही नाही हे कावा कावा एडगत करतात पण चांगले आपल्या राजकीय करिअर साठी अत्यंत महत्वाची बातमी काय काय बातमी गेली राग्या सांग जरा बाळासाहेब तुम्हाला माहिती का अहो ते नवीन सरपंच काल झालेला सुदाम सुदाम नेवसे हा अहो तिने गावात आहे ना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवलाय तात्या नुसतं काय मोकळा सत्कार ठेवला त्यांनी त्या सत्कारात वह्या पुस्तक कपडे बी वाटणारे वाटत होती एवढी मस्ती आले का त्याला लगेच काल सरपंच नाही झालं की तात्याच्या वरावर लगेच कार्यक्रम घेतो काय म्हणा चांगली गोष्ट आहे दोन सरपंच कामाला लावले तात्याने म्हणाव तिसरा लावायचं जड जायचं नाही आज ऐका आबरू घालून नाही उलट त्यांनी चांगला उपक्रम हाती घेतला नाही चांगला काय रामभाऊ ते राजकारण दिसतंय मला तुमच्या ह्या असल्या वागण्यामुळे आपली सत्ता गेलेली आहे रामभाऊ तुम्हाला राजकारणातली अक्कल नाही तुम्ही बे अक्कल आहे निवळ तुलाच तुम्हाला माहितीये का ते आपले विरोधक आहे ते त्यांनी काय केलं तरी त्यांचं चुकीचं आहे असं जनतेला सांगा तुम्ही यशस्वी ठरला पाहिजे काय का बाळासाहेबांचं म्हणणं बरोबर आहे मला सांगा दोन दिवस झाले सरपंच हो सरपंच झाल्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला आता मग अख्खा गाव काय म्हणणार पोरां सत्कार कोणी केला सरपंच सुदामरावने केला त्याच्यानंतर पोरांना वया पुस्तक कोणी वाटले सुदामरावने वाटली मग भविष्यात काय होणार की गावात ऑटोमॅटिक तुझं वजन वाढणार आणि आता 6 महिन्यावरती निवडणुका आल्यात आपल्याला लोक निवडून देतील का तात्या तुम्हाला कुत्रा सुद्धा विचारणार नाही तुम्हाला जर कुत्र्याने विचारलं तर आम्हाला कोणी तुम्हाला काय राजकारणात तुम्ही मागणं तुम्ही डोके आले तुम्हाला माझ्यामुळे बाकी जर बोलू नका असं प्लॅन आहे सुदामराव म्हणून मी सांगतो सुदामरावने जर असं केलं असेल ना तर आपण सुद्धा मागं राहून जमणार नाही आपल्या पाटीला सुद्धा टचून काम केलं पाहिजे तिने गुणवंताचा सत्कार ठेवलाय ना आपण देखील ठेवायचा ठेवायचा त्याच दिवशी ठेवायचा त्याने कोणाला बोलावले जिल्हा परिषद सदस्य काय फोन लावा जिल्हा परिषद सदस्याला सुदामला तारीख दिली होती त्याने जिल्हा परिषद आपल्या पार्टीचं संबंधातला माणूस जिल्हा परिषद सदस्याला म्हणाव त्यांनी हृदय सुदामने काम केलंय माग तुमच्या इलेक्शनला आमचा फेस पाडला सगळा निवडून आणि त्याला तारीख दिली बा म्हणाव एक काम करा रामा फोन लावा आपल्याला तोंडावर पाडतात माझ्या काय बावळपणा झाला की म्हणावे मी कार्यक्रम होऊन देणार ना म्हणाव मी सुदामरावला ठोक लावा लागलाय पुढे नीट बघा त्यांनाच लावलाय का हा त्यांना लागला असला अयो काय झालं बरं झालं सांगितलं दुसऱ्याच मॅडमला गडबडून जाऊ नका नीट लावा हा काय काय खाली आले हा लिस्ट हा लावा दादा नमस्ते रामभाऊ बोलतोय काय नाही सहजच फोन केलाय नाही महत्वाचं बोला की आणि दादा काम असं होतं विषय हात घाला विषय हात घाला काय राव तुम्ही त्या सुदामराव सरपंचांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलाय वह्या पुस्तक वाटपाचा कार्यक्रम शाळेत तुम्हाला माहितीये का त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे त्याला तुम्ही तारीख दिली म्हणजे काय हॅलो मी काय म्हणत ऐका ना बाळासाहेब बोलतोय कशाला दादा त्या सुदाम्याने सगळं विरोधात आपलं काम केलं आमचा फेस पाडला तुम्हाला निवडून आणता आणता त्याला खुशाल तारीख दिली राव एकमत दिली नाही त्याने एकमत नाही विरोधात पैसे वाटल्यात आपल्या त्याने त्याच्या कार्यक्रमाला इथं म्हणला कशाला तर उद्या वाढवला परतच्या वेळेस मग बघा म्हणाव नाही नाही दादा त्याला काहीतरी तुम्ही सांगा येत नाही जमत नाही म्हणाव कोणतरी मेलंय म्हणाव माझ्या घरातलं दाब तात्याच्या मागचे 150 पोरं पेटले ती सगळी मारणार आहे त्या सुदामरावला तिथं दिसले तिथं कशाला त्या भानगडीत पडताय हा रामबाबा बोला त्याला आणि दादा विषय काय तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदला उभं होता त्यावेळेस त्या सुदामरावनी त्याच्या रानात खुरापणाऱ्या बायकांना पैसे वाटलं आणि विरोधकांना मत द्या म्हणजे बरोबर
हे आम्ही कसं विसरू? ते बाळासाहेब म्हणतात, तात्या म्हणतात, ते बरोबर तारीख आम्हाला दिली पाहिजे तुम्ही. हॅलो दादा, ऐका, कार्यकर्ते जे चिडले त्याला कारण बी तसंच आहे. बाळासाहेबांचं काही चुकत नाही. त्या दिवशी कार्यक्रम या बघा, ज्या वेळेस तुम्ही जिल्हा परिषदेला उभं होत तुम्ही फक्त एकदा सांगितलं की बाळासाहेब तात्या लक्ष असू द्या, तर आम्ही अक्षरशः दिवसाची रात्र करून तुम्हाला अख्ख्या पार्टीची मदत होऊन तुम्हाला गेलेले. अजून हाताचा वास गेला नाही, अजून हाताचा दारूचा वास गेला नाही त्यांच्या. मला बोलू द्या, मी नाही बोलल्यावर नाराज होते दादा. हा बोला सुभाष अध्यक्ष काय म्हणतात तुम्ही बघा. हा कसं दादा, आपलं कसं आहोत सगळं प्रेमाचं संबंध येतं आणि निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे. आता त्यांनी शब्द दिला होता की दादाला निवडूनच आणायचा, काम केलंच ना आम्ही. हा नक्की नक्की दादा, यावंच लागतंय तुम्हाला, येतो म्हणतात दादा. आणि ऐका, त्या सुदामरावच्या कार्यक्रमाला शनिवारी येऊ नका. ते बाळासाहेब म्हणले त्याप्रमाणे घरातलं काही मिळेलय बिले काही बी सांगा. नाही 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 नाही, एक मिनिट एक मिनिट, खोट सांगायचं. थांबा थांबा थांबा, एक काम करू. हा दादा एक मिनिट, एक काम करू, आपण त्या दिवशी आपण कार्यक्रम ठेवू गुणवंत विद्यार्थ्या सत्कार, आणि त्या कार्यक्रमाला दादा एक काम करा, म्हणाव तुम्ही काय करा, त्या शनिवारी बोलवलं त्या दिवशी या, पण कार्यक्रमाला त्यांच्या यायचं नाही. आम्ही देखील त्याच दिवशी शाळेवरती गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ठेवतोय आणि तुम्ही आमचा कार्यक्रम उद्घाटन. त्यांच्या टायमिंगचे एक तास अगोदर आपला बघा बरं का. नाही तर बघा, नाही तर मग बघा. हा सांगतोय तुम्हाला कसं आहे, आम्ही तुमची माणसं आहेत, आम्हाला काय दुसरीकडे जायला लावू नका. बघा म्हणाव विनंती करतो. नाही नाही, त्याचं काय तवा जेवण बसला तो मस्त तुमचे कट्टर माणसे म्हणून तुम्ही नाही ऐकलं का? मोठे 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 माणसं भारताकडे विरोधी पक्ष नेते सुद्धा दुसरीकडे जाऊन मंत्रीपद घेतात, तर तुमचं आमचं काय घेऊन बसला तुम्ही? त्यांना म्हणा बघा विनंती करतोय. बघा विनंती करतोय, नाही चालणार नाही म्हणाव. हा चालते, ठेवू का मग? हा हा नक्की नक्की, शनिवारी बरोबर हा सकाळी. हा ठेवू का? हा चालायची. हा हा ठेवू, येतो म्हणले का? चला काम झालेलं आहे. सुदामरावच्या कार्यक्रमाला म्हणला मी तर येत नाही. सुदामरावने असं केलं ना, मला भेटू दे, मला त्याला चप्पल जोडतो म्हणला. बरं आता आर्थिक बजेट काय, तेच म्हणणार होतो. आता मला सांगा, हे कार्यक्रमाला जर आता किती पाचवी ते दहावीपर्यंत सगळ्या पोरांना वाटवायला लागणार आपल्याला? नाही म्हणलं पहिलीपासून दणका द्यायचा. बरं पहिलीपासून दहावीपर्यंत वाटत, सगळ्याला दप्तर द्या, सगळ्याला वाटा पुस्तक वाया तुम्ही. आपण का बेकार बेकार जावा? बरोबर, एकाला झाला सरपंच की आज कार्यक्रम घेतोय ना, माझा तिथं अपमान झाला नाही पाहिजे. पैशाला कमी फाटा अजिबात. पैसे काय करायचं नेमकं? तात्या एक काम करायचं का, बबनरावला नेत्रदान करायला लावायचं का? शेणे, बबनरावला नेत्रदान करायला बबन आहे का आधी नेत्र? अरे राग यार, तुला काय अकलीचा भाग आहे का? नेत्रदान म्हणजे काय कळतं का तुला? नेत्र म्हणजे डोळ. आता बबनराव आधी डोळ नाही, त्याला राव जाऊ दान करायला. आता तात्या मला काय माहिती तिथं राम बाबा काय सांगू. बरं एक काम करायचं का तात्या, तुम्ही नेत्रदान करता का? नाही तात्याला आंधळा कारण बबनच्या जोडीला जाऊ द्या. काम करा माझ्या किडन्या कारण एका यायला नेत्र. ह्यो पण चांगला मुद्दा, ह्यो पण चांगला. किडन्या किती पैसे येतील किडन्याचं तात्या? तुमच्या चालत्यात न चालत्यात आपण नको तसं. खर्च किती पर्यंत? साधारणतः एक 20-25 हजार रुपये पण खर्च. 25 हजार होईल ना? ऐका दादा, आता ताजा तुमचा गेल्या वर्षी गेल्या महिन्यात झाला गहू 12 पोते झाले ना? 20 पोते झाले का? कचारणात 8 पोते झालाय. हा मग त्यातले काय करा, 2 पोते तुम्हाला खाया ठेवा, नवरा बायकोला किती लागतंय? एवढं एवढं जेव जाता जाता तुमचं आता राहत नाही देव. आणि बाकीचे पोते सगळे मार्केटला पहा. 12 गाडी रामाव काय गावासाठी तात्या? म्हणजे माझा गहू एकूण पोरांचं सत्कार करा. पातळी घरातले भांडी एकूण राजकारण कर द्यात, तुम्हाला गहू द्यायचा आहे काय? नाही नाही नाही, रामभाऊचं उदाहरण बघा की पैसे सगळे जिंकले की बिचारा. आम्ही समाज करण्यासाठी आणि राजकारणासाठी शेती पणाला लावली. तुम्हाला ते गहू जमा नाही तात्या? तात्यांचं गहू विकण्यापेक्षा रामभाऊच्या 5 एकराव आपल्याला कर्ज. नाही नाही, ती जमीन माझ्या बायकोच्या नावावर. नाही नाही, बायकोच्या नावावर असू द्या, पण महत्वाचा माहिती का मॅटर, ते बँकेने ते रिजेक्ट केले, नापिक केले. काय असू द्या, ते काय बी असू द्या, विषय तात्या तुमच्या गव्हाचा विषय आहे. आणि बघा तिथं मार्केटमध्ये माझं लय वजन आहे रामभाऊ. ते गावाची गाड्या तात्या, तुम्ही त्याची काळजी करा ना. तुम्ही तुमच्या बिलर जपा बघता तुम्ही, ते आम्ही बघतो. आम्ही कसं ते कार्य करते रामभाऊ, गव्हा आपण मार्गी लावायचा, सामान बिमान आपण आणू सगळं. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. चालते ठरलं, कामं वाटून घ्या. चालते आपण काम करू. तुम्ही ह्या बाळासाहेब वरून रामभाऊ विश्वास ठेवू नका. काय काय बोलणार बोला? काय आपला व्यवहार हा दडगा नाही, काय असेल ते इसकडून सांगा. सुभाषराव काय बोलता? नियोजन कसं करायचं? सुभाषराव नियोजन ऐका ऐका,
सुभाषराव ते आपलीच माणसं आहेत, काही टेन्शन नाही. आपण काय करू, रामा बबनला पटकीने फोन करून गाडी बोलवा, लगेच गाडी टाकायला लावा. ऐका ऐका, बाळासाहेब म्हणतात ना तसं आपण करू. आपण काय करू, ठीक आहे, जर गावाच्या भल्यासाठी जर काय होत असेल तर माझा गहू विकायला मी तयार आहे. रागू नागू, तुम्ही दोघांनी काय करायचं, शनिवारी आपला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आपल्याला 2 दिवस अजून बाकी येत, तर त्या 2 दिवसामध्ये तुम्ही अख्ख्या गावामध्ये जाहिरात करायची, त्या ग्रामपंचायतीच्या फळ्यावल्या कुठं तिथं बोर लावा, काय करा, अख्ख्या गावात फिरा. तुम्हाला तर माय घरोघरी जाऊन दोंडी तुम्ही देत आहे जा, तुमचं ते काम. हा बरं रामभाऊ, तुम्ही दोघांनी बाळासाहेबांनी रामभाऊ तुम्ही काय करायचं, तुम्ही म्हणलं ना ते गहू गावाचं काम तुमच्याकडं, गाडी बोलवा, गहू इका, तिथं पैसे घ्या, बारामतीला जाऊन वह्या पुस्तकं काय शाळेचा ड्रेस बी ते सगळं तिकडून वस्तू आणायच्या. हिशोब नीट नीट तुम्ही बोलले ना सुभाषराव. आणि सुभाषराव तुमचं काम, तुमची काम जाहिरातीचं, बातम्या लावा, पत्रकार आले पाहिजे, बातम्या लावा टीव्हीला, बाळासाहेबांचं नाव जर नाही आलं त्याच्यात उपोषणाला कसं काय आपण होती, व्हॉट्सअप व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे आले पाहिजे. काय व्हायला, कसली डेंजर पत्रकार बाय आणली होती आणि मला काय म्हणायचंय, महत्वाचं त्या सरपंचाचा जिरावण्याच्या नादात का होईना तुमच्या हातनं मोठं काम होणार आहे, तुमची इज्जत वाढणार आहे, तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे, आणि त्याचं श्रेय आम्ही घेणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. चालते, हरकत नाही, मग आता निघायचं लागायचं का मला कामाला. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्ले, अरे तालुक्याचा नेता गल्ले लावून देतो लढी सदा चौकडी.